आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळ तालुक्यात पूरस्थिती गंभीर. जुने दांडवाड्यात काही घरे पाण्याखाली. काही दिवसापासून सुरू असलेल्या सततधार पावसामुळे शिरोळ तालुक्यात पूरस्थिती गंभीर बनली असून जुने दांडवाड मधील काही घरे पाण्याखाली गेली आहेत. राधानगरी धरणातून सोडण्यात आलेलं पाणी दूधगंगा नदीतून कृष्णेत मिसळतं. हीच दूधगंगा नदी कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमेवरून जुने दांडवाड पासून वाहते. राधानगरी धरण परिसरात प्रचंड पाऊस झाल्याने राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे खुले झाले आहेत. कोयना आणि राधानगरी धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू झाल्याने शिरोळ तालुक्यात पूरस्थिती गंभीर झाली आहे. धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. धरण क्षेत्रात कोसळणारा पाऊस आणि वाहणारे पाणी याचा अंदाज पाटबंधारे विभागाकडून घेऊन कोयना राधानगरी धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू झाला आहे. येत्या 48 तासात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा दिल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. महानकारी न्यूज साठी नवे दांडवाडहून संजीव गायकवाड.